नमस्कार, विकीबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायाचं महत्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात ही प्रेरणा बाबासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती इतिहास सांगितला, त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही, कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन शिवरायांच्या इतिहासाने अजरामर येणाऱ्या पिढ्यांपिढ्या त्यांना कधी विसरू शकत नाही. एवढं मोठं त्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं हीच उजवत त्यांनी पाहिजे. अमरावती येथील हिंसाचार व गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमक या दोन संवेदनशील घटनांनंतर नागपूरसह आजूबाजूंच्या शहरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगोल आणि 11 पट्टी वनसंकुलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्या आधारे C60 पोलीस जवानांनी या वन परिसरात नक्षल विरोधी अभियान सुरू केले. तो उस एरिया में हमको नक्सल का बड़े पैमाने पे सामान मिला, बहुत ज्यादा मात्रा में सोफिस्टिकेटेड वेपन्स मिले, एम्युनिशन मिले और उसके साथ साथ हमें 26 नक्सल के डेड बॉडी मिले, जिसमें 6 फीमेल और 20 मेल का समावेश है. वो सारा सामान एसओपी के हिसाब से हम लोग नक्सल के डेड बॉडीज सारे कोटगुल पार्टी में कोटगुल पोस्ट में लेके आए. नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसचे 4 जवान जखमी झाले. या जखमी जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर इथे आणण्यात आलं असून ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. कामठी ड्रॅगन पॅलेसच्या वतीने येत्या 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत वर्धापन दिन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हा महोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांनी दिली. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात शांतीशिल्प ड्रॅगन पॅलेस टेम्पलचं वर्धापन दिन आम्ही साजरा करीत असतो. यावर्षी ड्रॅगन पॅलेस वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 21 नोव्हेंबरपर्यंत ड्रॅगन पॅलेस वर्धापन दिन महोत्सव आम्ही आयोजित करीत आहोत. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेला सकाळी 10:30 ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसनेचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये कुशीनगरमधून आमचे पूज्य भंतेजी ज्ञानेश्वर महाथेरो हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासोबत भिक्षुसंघसुद्धा उपस्थित राहील. उपस्थित भिक्षुसंघाला भोजनदान व चिवरदानसुद्धा देण्यात येईल. या ड्रॅगन पॅलेस महोत्सवाच्या निमित्ताने 19 ते 21 तारखेपर्यंत सायंकाळी 6:30 ते 9:30 विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये मुंबईचे कलाकार तसेच नागपूर विभागातील विविध कलाकार या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होते. नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे शहरात 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत नव्या मतदारांचे नोंदणीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी या नोंदणीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले नाव नोंदवण्याचे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला यांनी केलं आहे. नमस्कार, मी नागपूरची जिल्हाधिकारी आर विमला बोलत आहे. 1 नोव्हेंबर 2021 पासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत
मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी जे 18 वर्षाचे होणार आहे त्यांचं नाव मतदार म्हणून नोंदणी आम्ही करून घेत आहेत. म्हणजे ज्यांचा जन्म 31 डिसेंबर 2003 पूर्वी झालेला आहे ते त्यांचं नाव मतदार म्हणून नोंदणी करून घेऊ शकतात. यासाठी आम्ही विशेष मोहीमही ठेवलेल्या आहेत 13 आणि 14 नोव्हेंबरला आणि 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी. तरी कोणत्याही केंद्रामध्ये जाऊन BLO च्या मार्फत आपण तिथे आपलं नाव नोंदवू शकतात. आणि ह्याचाही जर कंटाळा आला असेल तर आमचं मोबाईल ॲप आहे, वोटर्स ॲप आहे, त्या मार्फत तुम्ही आपलं नाव नोंदवू शकतात. जर काही दुरुस्ती करायची असेल, नाव कमी करून दुसऱ्या ठिकाणी घालायचं असेल तेही आपण करू शकतात. तर ह्या मोहिमेचा लाभ आपण निश्चित रूपाने घ्या आणि स्वतःला मतदानापासून वंचित ठेवू नका. आपल्या सर्वांना विनंती आहे की केंद्रावर जा आणि आपलं नाव नोंदवून घ्या. खूप खूप धन्यवाद. महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटरच्या वतीने जलकुंभ स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत लकडगंज झोन मध्ये 15 ते 19 नोव्हेंबर पर्यंत विविध ठिकाणचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. नागपूर महानगरपालिका और ऑरेंज सिटी वॉटर द्वारा सालाना पानी की टंकियों की साफ सफाई का काम शुरू किया गया है. इस मुहिम के अंतर्गत नागपुर शहर की जितनी भी पानी की टंकियाँ है जिन्हें हम लोग ESR कहते हैं और मास्टर बैलेंसिंग रिजर्वायर MBR जिसे हम लोग कहते हैं और सम जो ग्राउंड लेवल पे टंकी होती है वो, इन सारी टंकियों की साफ़ सफाई का काम हम लोग सालाना करते हैं. उसका काम इस बार शुरू हो चुका है. एक दो जोन के काम हो चुके हैं और बाकी जोन में अभी ये काम नियमित रूप से किया जाएगा. नागपुर महानगर पालिका और ऑरेंज सिटी वाटर की इसके लिए एक स्पेशल टीम है और एक स्पेशल मशीन OCW और नागपुर महानगर पालिका ने बनाई है जिसमें एक दिन में ही यानी कुछ घंटों में 8-9 घंटों में एक पानी की टंकी जो 25 फीट ऊपर है एक पानी की टंकी वो साफ हो जाती है. इसके द्वारा ज़्यादा लोगों को तकलीफ भी नहीं होती है. एक आध दिन का हमको शटडाउन लेना पड़ता है मगर पानी की टंकी साफ होती है इसलिए आपके घरों तक पानी भी पीने का पानी अच्छी तरीके से आता है. पद्मश्री पुरस्कार विजेते कंगना रनौत ने देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आम आदमी पक्षाने शुक्रवारी सीताबर्डी स्टेशनवर लेखी तक्रार दाखल केली. आपण सगळ्यांना माहित आहे 2 दिवसापूर्वी कंगना रनौत यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आणि हा अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं की देशाला 1947 आझादी मिळाली नसून ती भीक होती, हे जे सेंटेन्स आहे हे फारच निंदनीय आहे. कारण की देशाला लढाई, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता हजारो लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे. हजारो क्रांतिकारी या आझादीच्या लढाईमध्ये सहभागी होते, अनेक महापुरुष या लढाईमध्ये सहभागी होते आणि मोठ्या संघर्षानंतर 150 वर्ष संघर्ष केला लोकांनी, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि एखादी व्यक्ती आणि रस्त्यावरची व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती नाही, ज्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्ड मिळाला अशी व्यक्ती जर म्हणत असेल की ही आझादी हे खरं स्वातंत्र्य नव्हतं, खरं स्वातंत्र्य आम्हाला 2014 नंतर मिळालं, हे फारच दुःखाची आणि देशद्रोहाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. त्यांना जो अवॉर्ड देण्यात आला तो अवॉर्डसुद्धा देण्याच्या लायक त्या नसल्यामुळे तो अवॉर्डसुद्धा परत घेण्यात यावा. आणि त्यांनी परत जर ते स्वतः परत करत नसतील, सरकारने त्यांच्याकडून तो अवॉर्ड काढून घ्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे यासाठी आज आम्ही इथे बर्डी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. बिलकुल अपमान आहे आणि अपमान आहे एवढंच म्हणून चालणार नाही. म्हणजे हा देशद्रोहच आहे खरं तर. म्हणजे इंग्रजांच्यापेक्षाही वाईट जर कोणी वागत असेल आत्ता देशामध्ये तर हे कंगना रनौतसारखे लोक वागत आहेत. या लोकांना जोपर्यंत सजा होणार नाही हे लोक असेच बोलत राहतील. म्हणजे एकीकडे गांधीजींचा खून करणाऱ्यांची जयंती मनवायची किंवा त्यांना माला घालायच्या आणि एवढ्या मोठ्या आझादीच्या लढाईला भीक म्हणून जर कोणी संबोधित असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील डीडी भोयर कला व विज्ञान महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. मागील वर्षीच्या तुलनेत सक्करदारा चौकाचा विकास होऊनही येथील अतिक्रमणाचा प्रश्न मात्र जैसे थेच आहे. सणासुदीच्या काळात या चौकाला बाजाराचं स्वरूप प्राप्त होत असून रस्त्याचं सिमेंटीकरण झाल्यानंतर फुटपाथवर वाहने व ठेलेवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अमरावती पार्श्वभूमीवर नागपुरात काल रात्रीपासून धारा 144 लागू करण्यात आली असून पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांवर जमाव बंदी लागलेली आहे. कोरोना काळापासून कोणत्याच मोर्चाला आम्ही परवानगी दिली नाही आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही, 144 CRPC ऑर्डर काढण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष करून 5 किंवा 5 पेक्षा जास्ती लोकांची जमावावर बंदी टाकण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जे सोशल मीडियावर पोस्ट लोकांकडून होत आहे त्यामध्ये कोणताही इन्फ्लेमेटरी किंवा कोणाची भावना भडकणारे पोस्ट किंवा र्युमर मॉंगरिंग होईल किंवा असे विना व्हेरीफाई केलेले चुकीचे पोस्ट करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. हे काही कर्फ्यूसारखे ही नोटिफिकेशन आदेश नाही आहे, ही सिर्फ रेस्ट्रिक्टिव्ह ऑर्डर्स आहे जेणेकरून शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी जे उपाययोजना आहे त्याच्यामुळे हे करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल वर्धेत जनजागरण अभियानाचा शुभारंभ केला. तसेच आज सकाळी बापू कुटी आश्रम येथे भेट देऊन सामूहिक प्रार्थना करून बापूंना अभिवादन केले. आणि आल्यानंतर जी शांतता आणि जे मनाला समाधान वाटतं, खरं तर महात्मा गांधी हे आपल्या देशाचेच नव्हे तर जगाचे महात्मा होते. आजही जगामध्ये महात्मा गांधींना एक आगळं वेगळं महत्त्व आहे. हिंसेला सोडून अहिंसेचा मार्ग स्वीकारावा आणि त्याच्यातूनच सगळ्यांचा विजय होतो. द्वेषाचं मानसिकता संपावी आणि म्हणून त्यांना जेव्हा गोळीनी त्यांना मारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी हे राम म्हणून आपला शेवटचा प्राण मालवली, पण त्याच्यातही सांगितलं की त्याला माफ करा. हे सांगायचं तत्पर्यंत की द्वेषाची भूमिका ठेवू नका, हाही संदेश महात्मा गांधींनी दिलेला आहे. आणि म्हणून आमच्या या नवीन पिढीसाठी महात्मा गांधींचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ते आज खऱ्या अर्थानं राज्यकर्ते असो की नवीन पिढी असो, त्यांच्या सगळ्यासाठी महात्मा गांधींचा विचार हा महत्त्वाचा आहे. आज देशामध्ये राजकारण जे द्वेषपूर्ण चाललेलं आहे, द्वेष सुडोबुद्धीनं चाललेलं आहे, हे बापूच्या विचाराने समजा खरं राजकारण चाललं तर सगळ्यांचं भलं होईल. आणि म्हणून बापूचा विचार सगळ्यांनी घ्यावा, हीच अपेक्षा या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्ही करतो आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बीड आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान मागील 12 दिवसांपासून एसटी वाहतूक ठप्प असल्याने एसटी महामंडळाला लाखोंचा आर्थिक भूर्दंड देखील बसला आहे. गेल्या 4 तारखेपासून आपल्या इथं आंदोलन चालू आहे. तर आपल्या बीड आगाराच्या साधारणतः 200 फेऱ्या असतात दररोज. 200 फेऱ्यातून आपल्याला साधारण 10 लाख रुपये उत्पन्न पर डे मिळत असतं. आज आंदोलनाचा 12 दिवस आहे. तर 11 दिवस जर पकडले तर 1 कोटीपेक्षा जास्त नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं.
कर्मचारी जे आहेत आतापर्यंत निलंबित देखील करण्यात आले. आपल्याकडं 476 कर्मचारी कार्यरत आहेत बिडागारामध्ये, त्यातले आपण 10 जणांना निलंबित करणार आहोत. वरिष्ठांच्या सूचना आपल्याला सारखं मिळत असतात, त्यानुसार आपण त्यांना कामावर येण्याचं आवाहन वारंवार करत असतो, पण सध्या वरिष्ठ पातळीवर विषय हाताळला जात असल्यामुळे आपण तेवढंसं या ठिकाणी काही होऊ शकत केली जाऊ शकते का कारवाईबाबत वरिष्ठ निर्णय घेतात, त्याची फक्त आपण अंमलबजावणी. एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी आज संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी भाजपच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटपट झाली. गेले 10 दिवस 125,000 एसटी कामगार संघटनेच्या लोकांनी आज बंद पुकारलेला आहे. एसटी कामगारांच्या ज्या आज मागण्या आहेत, प्रमुख मागणी आहे की त्यांचं महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण व्हावं, वेगळं महामंडळ ठेवू नये. त्यांचे आज जे हाल होत आहेत महामंडळाच्या माध्यमातून ते कमी व्हावेत आणि महाराष्ट्र शासनामध्ये त्याला विलिनीकरण करून घ्यावं ही प्रमुख मागणी आहे. त्याच्याशिवाय ते मागणी कुठल्यामध्ये हटणार नाहीत. आज 8-10,000 पगारापर्यंत लोक रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांच्या कुठल्या सुखसोयी नाहीत, त्या राहण्याची व्यवस्था नाही, अशाच पद्धतीमध्ये ते काम करत असतानासुद्धा ह्या महाराष्ट्र सरकारला त्यांची दया माया येत नाही आहे, कोण येत नाही आहे. या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवसापासून भाग घेतलेला आहे, त्यांच्या पाठीमागे ठामपणे आमचा पक्ष उभा आहे. पक्षीय राजकारण न करता त्या माणुसकीच्या भावनेत आम्ही या खरं या लढ्यामध्ये उतरलो आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रमुख मुद्दा असेल एसटी कामगारांचा, अशी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत रोजंदारीवर कार्यरत असलेले 9 कर्मचाऱ्यांना कायम करून 4 महिन्यांपेक्षा जादा कालावधी लोटूनही त्यांना अद्याप वेतन सुरू करण्यास न आल्यामुळे हे कर्मचारी जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसले आहेत. मी प्रदीप एकनाथ वाडेकर, मी 1990 सालापासून यांत्रिकी विभागात कामाला आहे. आम्ही 2012 कामगार न्यायालयात केस घातली, त्याचा निकाल आम्हाला 19 फेब्रुवारीमध्ये लागला. त्यांनी 12 आम्हाला कायम सेवेचे लाभ देण्याचे हे केले, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने 2 वेळा ठराव केला, त्याच्यात त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने सर्व देण्याचा ठराव केलेला आहे. त्याप्रमाणे अध्यक्षांनी सीओने आम्हाला 22 जून 2021 कायमस्वरूपीचे आदेश दिले, त्यानंतर आम्हाला त्याप्रमाणे बेनिफिट वेतन आणि पगार फरक काही एक दिलेलं नाही, त्यासाठी आम्ही आता उपोषणासाठी बसलो आहोत. आज आम्ही पहिल्या आधी 1 दिवसाचं उपोषण करणार, त्याच्यानंतर आम्ही 15 दिवसानंतर बेमुदत उपोषण करणार. एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेले 8 दिवसांपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या संपात भुसावळ आगारातील कर्मचारी सहभागी झाले असून आज कार्तिकी एकादशी निमित्त आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विठ्ठलाला साकडे घातले आहे. कामगार एकजुटीचा विजय असो. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कामगार एकजुटीचा विजय असो. जगविख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष मानून व आज कार्तिक एकादशी पंढरीच्या विठुरायाच्या एकादशीच्या सर्व प्रवासी बांधवांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. व आणि आम्ही तुमची माफी मागतो की आज दरवर्षाप्रमाणे तुम्ही आमच्यामुळे, खास करून आमच्यामुळे तुम्ही ह्या पंढरपूर फेरला मुकलात, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, पण आमच्याकडे काही दुसरा त्याबद्दल मार्ग नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही प्रश्न विचारला की बा अजित पवारांनी किंवा विविध राजकीय नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की जर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जर शासनात विलिनीकरण केलं तर शासनावरती ताण पडणार आहे आणि त्याचबरोबर इतर महामंडळांना आम्ही काय उत्तर द्यायचं, तर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की ह्या प्रश्नाची उत्तरं सोडवण्यासाठीच आम्ही तमाम जनतेने तुम्हाला तिथं बसवलेलं आहे. याचा मार्ग तुम्हीच काढावा आणि याचं उत्तर तुम्हीच आम्हाला द्यावं. यासाठी आम्ही एसटीमध्ये आहोत आणि यासाठी तुम्ही तिथं मंत्रीपदावर आहोत. तर माझं शासनाला एकच म्हणणं आहे की तुम्ही किती वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही इतर राज्यांमध्ये तुमची एक अभ्यासिका पथक पाठवा, त्यातून काही मार्गदर्शन घ्या किंवा तुमचं स्वतःच काही आकलन घ्या. आणि आमची जी मागणी आहे शासकीयामध्ये शासनामध्ये विलिनीकरणाची, याच्याने फक्त एसटी महामंडळाचा फायदा होतो असे मुळीच नाही,
याच्याने तमाम माय माऊली जनतेचा व प्रवासी वर्गाचा सुद्धा फायदाच होणार आहे. आज नाईलाजाने डिझेलच्या किमतींमुळे किंवा इतर जे काही खर्च आहे आमचा एसटीवरती होणार, लाल परीवर्ती होणार, याच्यामुळे तुम्हाला भाडेवाढ करावी लागते. ती भाडेवाढ कुठेतरी थांबणार आहे आणि आम्ही तुमच्याच उपाय योजना ह्या प्रवाशांप्रती राबवतो आणि त्याचा भार हा पूर्ण जे क्षमतेचे प्रवासी असतात, पूर्ण भाडे देणारे, यांच्यावरती तो ताण पडतो आणि त्याचा राग रोषाला आम्हाला मुकावं लागतं आणि त्या दर्जाची आम्ही सेवा देऊ शकत नाही. म्हणून आम्ही खाजगी जे लक्झरी चालक आहेत यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तर शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं की फक्त यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे तर असे मुळीच नाही, तमाम जनतेचा सुद्धा फायदा होणार आहे. बस एवढं सांगून मी माय माऊली मंत्र्यांना सरकारला एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचा समावेश आहे. इतिहासाचे संशोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र चारित्र्याबद्दल एक फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी संबंध मांडणी करून जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा संदेश त्यांनी दिला. शाहीर म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. माझा त्यांचा संबंध पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सभागृहात ते आणि मी अशा प्रकारचा एक कार्यक्रम झाला आणि त्यावेळी माझा त्यांचा संबंध आला. त्यानंतर चोपड्याला देखील ते आले होते आणि त्यांचा कार्यक्रम एक अत्यंत चांगला असा हा कार्यक्रम आपण चोपड्याला देखील घेतला होता. त्यांच्याविषयी मी एक सांगेन की त्यांची जी एक स्मरणशक्ती होती ती फार फार उच्च श्रेणीची अशी स्मरणशक्ती. एक वेळा पाहिलं की माणूस नजरेत येत होता. मी दादरला राहत होतो त्यावेळी मी लोकलमधून उतरलो. तेही लोकलमधून उतरले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अरुणभाई, म्हटलं हो. एक वेळाच त्यांनी मला पाहिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं एक सुसंस्कृत असं हे व्यक्तिमत्व, शालीन शानदार असं हे व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा संदेश देणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरपलेलं आहे. त्यांच्या स्मृतीला माझं वंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाला माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रसिद्ध इतिहासकार म्हणून सर्वज्ञात असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्या म्हणाल्या की बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून बाबासाहेब पुरंदरे यांचं कार्य विसरता येणार नाही. पुरंदरेंची जवळपास 50-60 वर्षाची घनिष्ठ मैत्री आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाचे आणि आमचे खूप वेगळे खरं तर वैयक्तिक संबंध होते. माझे अनेक बंधू असतील, माझी सगळी समा असेल आणि पुरंदर फॅमिलीची सगळी मुलं असतील ते लहानपणापासून एकमेकाला ओळखत होते. शाळा असेल, कॉलेज असेल, त्याच्यामुळे आमचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आणि आदरणीय पवारसाहेब दादा आमच्या सगळ्यांच्या वतीने आज मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. अनेक वर्ष त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाची एक पद्धत असते, एक स्टाईल असते आणि त्यांच्या एका अनोख्या शैलीमध्ये त्यांनी इतिहास लिहिला, त्यांनी तो घराघरात पोचवला आणि त्याच गोष्टी त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे मला आवर्जून माधुरीताईंचा उल्लेख करू इच्छिते की लहानपणापासून तसे त्यांच्या वडिलांची एक ओळख आहे. तसं माधुरीताईंनी जी लहान मुलांचं जी पुस्तकं लिहिली आहे ती माझ्या स्वतःच्या मुलांसाठी किंवा आमच्या घरातल्या मुलांसाठी आवर्जून मी स्वतः माझी आई मला आम्ही सगळ्यांनी वाचलेली. त्याच्यामुळे अनेक वर्ष ह्या कुटुंबाने हे महाराष्ट्रात स्थान केलं आणि त्यांच्या कुटुंबाचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे हे वेगळं आहे आणि अर्थातच महाराष्ट्रात गेल्यामुळे मोठी पोकळी ह्या सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये कायम राहील. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या लिखाण असतील साहित्य असेल ह्याच्यातून अनेक पिढ्यांसाठी जीवन करणार. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत महाराष्ट्रानं शिव आराधक गमावला या शब्दात बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. माझ्या जन्मापासूनच मी बाबासाहेबांना बघितलं. बाबासाहेबांचे आणि माझे आजोबा वडिलांचे यांचे फार वैयक्तिक असे जवळचे संबंध होते. बाबासाहेबांच्या जाण्यामुळे देव बांदेकर आणि कुलकर्णी कुटुंबाची
वैयक्तिक हानी जशी झाली आहे तशी आपली एक सामाजिक हानी सुद्धा झालेली आहे. असा माणूस हा शतकामध्ये एकदाच होता आणि तो आपल्याबरोबर होता. त्यांचा आशीर्वाद सतत आपल्या डोक्यावर होता. याचं एक फार मोठं भाग्याचं लक्षण मला नेहमीच वाटायचं. माझ्या प्रत्येक अगदी बालपणाच्या पहिल्या पावलापासून माझ्या डोक्यावर त्यांचा हात होता. आम्ही सर्वच कुटुंबीय प्रसाद माझी ताई नृत्यकार या सगळ्यांच्या कुटुंबात सहभागी आहोत. आपल्या पिढीनी आणि अनेक पिढ्यांनी बाबासाहेबांना ऐकलं, इतिहास त्यांच्या तोंडून आपल्याला समजून घेता आला आणि त्यांनी आपल्या मनावर फार मोठा विद्यार्थी रचवलेला. आपलं शिवप्रेम म्हणजे काय हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की हे शिवप्रेम इतिहासाचा काढा आल्यास आपण सगळ्यांनी वारसा म्हणून पुढे चालवायचा. माझ्या त्यांना मनापासून लहानपणापासूनच्या अनेक आठवणी असतील भेटलेल्या. तुम्ही अनेक ऐतिहासिक भूमिका जाणून सांगा काय बाबासाहेबांचं म्हणजे ते जे पॅशन होतं त्यांचं सगळ्या त्या गोष्टींविषयी. बाबासाहेबांना चालता बोलता इतिहासच म्हणूया आपण आणि परमेश्वराची त्यांच्यावर दृष्टी होती असंच म्हटलं पाहिजे की ही पॅशन आयुष्यभर सांभाळू शकते. इतिहासातले अनेक संदर्भ अनेक म्हणजे अनेकानेक संदर्भ त्यांना बघत होते अगदी आत्तापर्यंत. आता त्यांच्या 100 त्यांनी पदार्पण केलं तेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हासुद्धा त्यांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले आणि स्मरण अप्रतिम होतं. आणि मला वाटतं की असा माणूस हा पुन्हा होणे नाही अजिबातच आणि त्यांच्या स्मृती सतत आपल्या सगळ्यांबरोबर राहणार आहे. पण त्याचबरोबर इतिहास प्रेमाची आणि खऱ्या खुऱ्या इतिहासाची आपल्यासाठी जबाबदारी आपल्यावर सोडली. थँक्यू. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा विकी न्यूज. नमस्कार.